कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तू शाहीन है पर्वत काम है तेरा, तेरे लिए आसमान और भी है. अमृतरावजी देशमुख समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी. कोणी जर का पहिल्यांदा ऐकलं तर त्याला विश्वास बसणार नाही असं विक्रमी एकरी 50 क्विंटल उत्पादन घेणारे ते अमृत पॅटर्नचे जनक आहेत. महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आहेत आणि कॉटन गुरु सोबत ते पहिल्यापासून जोडले गेले आहेत आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवी प्रेरणा नव्या दिशा ते देत आहे. ओव्हर टू यू मनीष सर, प्लीज. खूप खूप आभार समर्थ. अमृतरावांसाठी शब्द कमी पडतील याच्यामध्ये काही शंका नाही. अमृतरावजी बोला जी. बस कापूस आणि शेतकरी हे तर कुठेही वेगळे नाही आहे आणि खूप वर्ष नाही, खूप हजार वर्षाने ते जोडलेले आहे. पण आता जे पाळी आहे की कापसाच्या शेतीमध्ये शेतकऱ्याला पैसे मिळत नाही, तर कुठे चूक होते अमृतरावजी? कुठे आपण कापूस आपल्याला काय दगा देतो की आपण कापसाला समजू कापसाच्या शेतीला समजू नाही शकत, की कुठे गॅप आहे? नमस्कार. नमस्कार. आपण आणि आपले जे पीक आहेत शेतीवरचे, आपण काय करतो की एखाद्या वर्षी जर एखाद्या कापसाची पिके म्हणा की सोयाबीन म्हणा यावर्षी कमी झालं की लगेच ते आपण पीक बदलतो. बरोबर. पिकात दोष नाही, सगळे दोष आहेत आपले दोष आहे. समजा बरेचसे शेतकरी म्हणतात की हे पीक परवडत नाही, ते पीक परवडत नाही, ते पीक परवडत नाही. परंतु माझं म्हणणं आहे की जे पीक आहे तर आपण जे पेरतो, समजा आपण कुठे पडतो कमी हे तपासण्याचं महत्व आहे की आपण त्याला कोण्या बाबतीत कमी पडत असतो. समजा तर यावर्षी जर एखाद्या गोष्टीची उणीव असली तर ती चूक लक्षात ठेवून पुढच्या वर्षी दुरुस्त करत ना, हे आपलं काम आहे. आणि म्हणून पीक न बदलताय आपण कुठे चुकतो हे त्याच्या चुका काढणं पण तेवढंच महत्वाचं आहे, दुरुस्त करणं पण महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण चुकतो पहिले. बरोबर. तर आता कुठे चूक होते कापसाच्या शेतीमध्ये? आपण उत्पन्नमध्ये चुकतो की गुणवत्तेमध्ये चुकतो की खर्च कसा? शेतकऱ्याला एक मनात बसलेलं आहे की कापसाच्या शेतीमध्ये खूप खर्च आहे आणि पैसे मिळत नाही. तर माझं तेच म्हणणं आहे की आपण जे आतापर्यंत जे शेतीला आपण पाहतो, काय काय 50% लोक शेती शेतकरी असे आहेत की करावं का म्हणून करतात. आणि काय काय शेतकरी ज्यावेळेस पाहतो की आपल्याला की आपल्याला खरोखर शेती करायची आहे आणि त्याच्यात उत्पन्न काढायचं आहे असं समजा, तर आपल्याला काय चुकते आपण ते चुका दुरुस्त करणं पण महत्वाचे आहे. तर आम्ही आता आपल्याकडे ज्यावेळेस कार्यक्रम येणारे होता तुमचे आणि माझ्यासोबत संयुक्ताने ज्यावेळेस कार्यक्रम झालेले बरेचसे पाहतो आपण, शेतकरी बदलाय तयार नाही, पारंपरिक शेतीकडे चालू आहे. आतापर्यंत सगळ्या बाबतीत सुविधा झाल्या पण शेतीबद्दल आणखी त्या हिशोबाने पाहिजे तेवढी सुधारणा झाली नाही. आणि शेतकरी काय आणि की पहिले जे आपलं पारंपरिक पद्धतीने शेती करणार ते आणखी नाही करणार, पण त्याच्यात बदलाव नाही. आता मी म्हणतो की आता आपले या पद्धतीने उत्पन्न वाढते आणि त्या हिशोबाने आपल्याला कार्यक्रमाला कितीतरी शेतकऱ्यांना जुटाय पाहिजेत, पण जुटत नाहीत. हे दुर्दैवी शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून आपण वास्तविक काय काय काही शेतकऱ्याचं म्हणणं पडते की तुम्ही 51 क्विंटल कापूस म्हणता युट्यूबवर दाखवते की आम्ही ते पटकन बदलून टाकतो त्याला चांगले फोक्या मारले. समजा आपल्या शेतात बी काही शेतकरी ते त्यांचं म्हणणं पडतं की आम्ही खोटं म्हणून चालू आहे. आणि असं खोटं ना म्हणून आपण जे सांगतो, आपण ज्या कार्यक्रमातून इतकं बारीक गोष्टी शेतकऱ्यांना सांगतो याच्यातल्या शेतकऱ्यांना फॉलो करणं महत्वाचं आहे ना, पण तसे कोणी करत नाहीत. आणि म्हणून मी कालच म्हणलो तुम्हाला की शेतकऱ्याला त्याच्या जे काही मेहनतीवर भरोसा नाही, पण मायक्रोन्ट्रोवर भरोसा आहे त्यांना. जर मायक्रोन्ट्रोवर सांगितलं की त्याला असं वाटतं की या शेतकऱ्यांना खूपच माहिती आहे, परंतु आपण पिकाशी बोलाय पाहिजे. पिकाशी त्याच्यासोबत खताचं नियोजन असो, फवारण्याचं नियोजन असो, सर्व गोष्टी त्याला बारीक बारीक गोष्टींना करा पाहिजे. पिकाला आपण त्यांना एक लेकरासारखं जोपासायला पाहिजे. त्याच्यात तन मन धनानं शेती करणं महत्वाचं आहे. काही शेतकरी पाहतो की 8-8 दिवस जात नाहीत, काही शेतकरी धुरात पण शेती करते. आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना मानू कसं आहे की एक कोप्यानं समजा त्या पिकाशी बोललं पाहिजे, त्याशी सर्व त्या पद्धतीने आपण केलं समजा. तर मी असं म्हणत नाही की समजा प्रत्येक शेतकऱ्यांना याचं उत्पन्न निश्चितच होईल. आणि काही व्यवसाय पण आपण काय काय चिकाटीनं करणारे लोक आहेत तेच व्यवसायात पण सक्सेस आहेत.
तसंच शेती पण ही तिथे चिकाटी न करणं तेवढं महत्वाचं आहे ना. खूप खूप महत्वाचं आहे. आणि आपण शेती करता वेळी आपण एक आईचा विचार केला पाहिजे. एक जे बाळ असतो, एक महिन्याचा बाळ, दोन महिन्याचा बाळ, दोन दिवसाचा बाळ, ते का आईला सांगत नाहीये मला काय पाहिजे. त्याला बघूनच आईला कळते की याला काय पाहिजे आणि आता काय द्या. ते अन्नद्रव्य त्याला देतो आपण, खाऊ आपण देतो, तर ते काय शिक्षण मध्ये येत नाही की कोणत्या वर्षामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती द्यायचं. ते जर चालायला लागला तर आपण त्याप्रमाणे देतो, धावायला लागला तर त्याप्रमाणे त्याला देतो, कारण की आपल्याला ठाऊक आहे. तर झाडाला आपण असं का नाही विचारू शकत झाडाबाबत की जर कुठे झाडाला किती गरज आहे ते झाडच सांगणार आहे आपल्याला, नाही का अमृतरावजी. एक एक उदाहरण द्या अमृतरावजी. झाड झाड सांगणार. बरोबर आहे. एक एक उदाहरण द्या खताचा. लोक खूप लवकर खत टाकतायत, तर त्याच्यामध्ये काय झाड काय म्हणू इच्छितो आणि आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी. खूप हिरवा हिरवा दिसतो, ते चांगला वाटतो आपल्याला. शेतकऱ्याला एकच गणित आपण सांगतो शेतकऱ्याला वारंवार कार्यक्रमातून की सर्वात जर तुम्हाला जर महत्व द्यायचं असेल तर उंची हाईटच्या महत्वाचं नाही, त्याच्या फळ फांद्यावर महत्वाचं आहे की खत फळ फांद्यावर डिस्टन्सच्या समजतात आपल्याला की त्याचं डिस्टन्स किती असा पाहिजे. आपण शेतकरी भाषा त्यांना वारंवार सांगतो की बोट समजा इंचा नाही की काही 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 शेतकरी काठे लावणार नाही त्याला, पण आपण बोट आहात. 14 फळ फांद्यापर्यंत त्याचे जे दोन बोट बसतात त्याच्या हिशोबाने खत द्या पाहिजे. 14 फळ फांद्याच्या पुढे जे झाड आपण त्याला जवानी झाड आहे म्हणते ते म्हणतो, कारण ते मुळा खूप वाढते, झाड मोठं झालं की मुळा खूप लांब लांब पसरतात आणि अन्नद्रव्य खूप मोठ्या प्रमाणात उचलल्या जाते आणि त्या वाढीच्या आयुष्यात 3-1 इंच बसा पाहिजे. आणि हे सर्व एक गाडी आहे समजा, गाडीचे जे मीटर असते तिच्यावर 40 वर पळवायचे आपल्याला, 60 वर पळवायचे की 80 वर पळवायचे, आपल्याला सुरक्षित कोणतं पळवण्याचं जे साधन आहे, किती पळवा पाहिजे ड्रायव्हरनी, तसं त्याचं ते डिस्टन्स आहे 3 इंचाचं समजा. तर ज्याचा की एनपीके आणखीन मी सांगतो की 100 पैकी 100 शेतकऱ्याला एनपीके टाकायचं माहित नाही आणि मायक्रोन्युट्रिएंट आपण सांगतो एक याचे हे घटक कमी ते घटक कमी आणि मायक्रोन्युट्रिएंट आपण कोणा समजायला जे मूळ एनपीके समजलं नाही आणखी तर मायक्रोन्युट्रिएंट कोणा समजणार शेतकऱ्याला. आणि म्हणून जर नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याचे डिस्टन्स वाढते, 4 फुटे फळपांगी पडते, तेव्हाच म्हणायचं की आपलं नत्र जास्त आलं. पुरत जर जास्त झालं तर त्याचं पानं राहतं, पाण्याची जाडी खूपच वाढते. अशा वेळेस शेतकरी म्हणते आमचं काय जोरदार कापूस आहे, वळसाच्या पानासारखं डापच्या डाप पानं पडले, म्हणजे कोणी म्हणते एरंडाच्या पानासारखे डाप पडले. असं डाप जर पानं पडले, मोठे पाने पडलेले चांगले नाही, तर कारण ते त्या पानाचं ताकद जास्त लागते, त्याचे पातळ फूल बोट आहे समजा त्याचा ताकद नाही लागत आणि ते पानं खूप मोठं होते आणि मोठं झाल्यामुळे काय होते की झाड झुडूप पण होते आणि किती फवारा तुम्ही पांढरी माशी असो काही इतर कीड किटो काय याचा किती आपण फवारणीतून नियोजन केलं तर ते होणार नाही आणि मग आपल्याला काही दिवसाला ते कापूस सोडून द्यायला ते त्यावेळेस माहिती की आपलं स्फूर्त झालं जास्त आलं. आणि पोट्यास तर आपण 10-20 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो, परंतु जर पोट्यास जर कमी जर झालं तर त्याचे पातळ फूल बोंड आहे त्याच्यावरचे ते वरी एक कवर आहे हिरवी कवर आहे त्याला असे काटे काटे करत असतात ते त्याचे जे काटे आहेत फारच कुजे कुजे पडले की मग पोट्यास कमी झालं समजायचं. हे व्यापारी दृष्टिकोनात शेती करणं महत्वाचं आहे ना आणि नक्की याच पद्धतीनं आपण शेती करायची आहे. आता आपण काय काय आपण युट्यूबवर वगैरे बाकी चॅनलवर पेपर लागते की हे हप्ता अजूनवर द्या, दुसरा हप्ता पुन्हा द्या, तिसरा हप्ता द्या, याच्यात युरिया टाका, प्रत्येकात युरिया टाकव, युरिया जास्त नाही चालत आणि म्हणून या पद्धतीनं खत देणं महत्वाचं आहे. आता मी सांगितलं की आपली जी भाषा आहे 15 किलोमीटरला भाषा बदलते, तसंच आपले जे खत आहे 3 जागी आपले जे शेत आहे समजा हे 3 जागी बदलते, कुठं खूपच भारीच आहे तर कुठं खूपच हलका आहे तर कुठं चोपणार आहे, मग काही जागी पीक 5 फुट होते तर काही ठिकाणी 2.5-3 फुटच राहते आणि मग याच्यामुळे काय होते की सरासरी बिघडते. आणि म्हणून आपण आपल्या शेताचे आपण शास्त्रज्ञ असा पाहिजे, जसं 2.5 फुट कापूस आहे त्याचं डिस्टन्स कमी पडते, त्याचं युरियाचं प्रमाण जास्त द्यायला पाहिजे. आता काही शेतकऱ्याचं म्हणणं पडते की खालच्या जे बोंड आहात कैरे आहात हे खूपच वजनदार असते, तर चुकीचं आहे, कारण खालच्या कैऱ्या जे आहेत समजायला सूर्यप्रकाश मोकळ्या भेटत नसल्यामुळे याचं वजन कमी येते, जास्त पाणी झालं तर कुजून जाते सडून जाते, आणि वरच्या कैऱ्या ज्या असतात ते खूप जास्त येतात कारण त्याला सूर्यप्रकाश मोकळ्या भरपूर असते. परंतु काय होते की सुरुवातीला शेतकरी खूपच खत देतात आणि शेवटीला मग कमी पडते आणि ज्यावेळेस वरच्या जे कैऱ्या बोंड आहात ती भरायची वेळ येते त्यावेळेस त्याला जे खालचं आपण दिलेले खत लवकर दिल्यामुळे उशिरा देत नसल्यामुळं ते काय होते की अन्नद्रव्य वरी जातच नाही आणि म्हणतात ते मग बोंड बारीक होते. तर असे जर कैऱ्या जर लहान झाल्या तर डीएपी सारखं सुपर फॉस्फेट सारखं स्फुरण जास्त द्यायला हे गरजेचं आहे ना.
आणि म्हणून त्या पिकाशी आपण बोलणं महत्वाचं आहे. त्या पिकाला सर्व गोष्टींना बोट कसे पडायले, पालक कसे व्हायले, कोणते यायचं. आता मी पाहतो की आम्हाला ज्यावेळेस शेतकरी कोण येत तर त्याचं कसं म्हणणं राहते की आम्हाला अमूत्र वाढायचं अवश्य सांगा. वाढण्यावर फारच जोर आहे. मायक्रोन्युट्रस एखादं सांगा. आता मायक्रोन्युट्रस जर टाकले सुरुवातीला तर एक तर खर्च खूप होते आणि कापूस तात्पुरता चांगला दिसते थोडासा काही दिवसच आणि नंतर खराब होते. आता तुम्ही तर आपल्या शेतावर आले एकदा नाही बरेच वेळ आले आणि आपल्या ज्याच्या ज्याचं अंकुर पॅटर्न शेती होती इथं पण तुम्ही गेलेले आहात. आपला कापूस मायक्रोन्युट्रस कोणतं न टाकता एनपीके टाकून त्या पद्धतीनं फवारण्या काही असलेल्या फवारण्या करून आपण काय करतो की 11 महिने चालते सारखं त्याचं पान पिवळं होत नाही लाल होत नाही आणि कोण आणि 14 ते 15 16 पर्यंत वेचण्या पण जातात आणि मायक्रोन्युट्रस टाकलेले कापस लवकर खराब होते. आता तुम्ही आता एखाद्या दिवशी जर एक स्पेशल आपल्यासाठी जर कार्यक्रम ठेवला तर मायक्रोन्युट्रसचे काय घाटे होते ते पण सांगेल. खतामुळे फायदा कोणता घाटा कोणता आपण ते सांगेल. ते ह्युमिक टाकणं जरुरीच आहे का, ड्रिपचं पाणी तेवढं महत्वाचं आहे का, फवारण्या कोणत्या करायला पाहिजे कोणत्या न करायला पाहिजे अशा गोष्टीवर मी बरेचसे आपण अभ्यास पण केलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी तू आपल्या या माध्यमातून शेतकरी बांधवांना पण आपण पोहोचू शकतो. नाही खूप काम आपण केलेलं आहे आणि 2018 मध्ये तर आपण 30,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट कॉटन गुरु वर्कशॉप मध्ये आपण आमच्या संगती होता आणि आपण दिली आहे. खूप महत्वाची गोष्ट अमृतरावजींनी सांगितलं. एक तुम्हाला एक दाखला देतो. तुमचा मुलगा जर जिम्नॅशियम मध्ये जात असेल आणि बॉडी बिल्डिंग करत असेल आणि त्यांनी एखाद्या दिवशी घरी येऊन आपल्याला सांगितलं की मला माझ्या इन्स्ट्रक्टरनी स्टिरॉइड घ्यायला सांगितलं, आपण काय सांगणार त्याला? नाही नाही स्टिरॉइड घ्यायचं नाही, एकदम अचानक ताकद येणं चांगलं नाहीये. तुम्हाला पुढे तुमची वाढ बरोबर होणार नाही. तर आपल्या झाडाला पण आपण असंच करत आहोत की नाही ते आपण विचार केला पाहिजे आजच्या वेबिनारमध्ये. खूप खूप आभार अमृतरावजी, खूप महत्वाच्या गोष्ट आपण सांगितल्या आणि तुम्ही जोडत राहा आमच्या हर वेबिनारमध्ये आपण आहातच. आणि कॉटन गुरु अमृत पॅटर्न शेती हे भारताभर मध्ये प्रसिद्ध आहे, आता बाहेर पण ते हळूहळू जाणार आहे. आता 2-3 गोष्ट समर्थता मी रिक्वेस्ट करतो समापन करण्याचं. त्याचं अगोदर सांगू इच्छितो आपण काय बघितलं आज समर्थ, तू पण ऐक काय आपण विद्यार्थी आहात, आपण फ्युचर आहात भारताचे आणि कृषीचे, हे काय काय आपण ऐकलं? पहिलं आपण बघितलं की गोविंदजी वैराले आले, आपण एक फिल्म बघितली की मूल्यवर्धनचा व्हॅल्यू काय आणि खरी जागा कुठे आहे आपल्यासाठी माल विकण्यासाठी ते कसं कळेल आपल्याला. दुसरं आहे की मूल्यवर्धन, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर मूल्यवर्धन खूप महत्वाचं होतं. त्याच्यानंतर सीसीआयने सांगितलं गुणवत्ता, तुम्ही चांगल्या गुणवत्तेचा कापूस आणला तर 1 रुपया 58-25 रुपये तुम्हाला पूर्णतः मिळतील आणि ते तुमचा हक्क आहे. पण गुणवत्ता नसेल तर सीसीआय रिजेक्ट पण करू शकते आणि खासगी खरेदीदार तर खूपच कमी भाव तुम्हाला देणार आहे. आणि आता अमृतरावजी म्हणाले उत्पन्न 10 क्विंटल 5 क्विंटल 8 क्विंटल तुम्ही कशाला समाधानी आहात, 50 क्विंटल तुमचं महाराष्ट्रामध्ये उत्पन्न होत आहे आणि ते शक्य आहे नॉर्मल शेतीमध्ये, तर आपल्याला काय काय कमी पडते? तो उत्पन्न, गुणवत्ता आणि मूल्यवर्धन हे आपण आजच्या वेबिनारमध्ये बघितलं आणि हे जर करून घेतलं तर कुठे शेतीमध्ये पैसा नाही असं एकही व्यक्ती सांगू शकेल ते आम्हाला सांगा. आणि हेच कॉटन गुरु.